राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची तस्करी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. यावेळी वाहनासह 6.5 लाखाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई यवतमाळ घाटंजी रोडवर करण्यात आली. मनीष राजकुमार हमनानी, नितीन प्रकाश हेमनानी दोघेही राहणार पळसवाडी सिंधी कॅम्प अशी अटकेतील तस्करांची नावे आहेत. घाटंजी येथून यवतमाळकडे सुगंधित गुटखा येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार यवतमाळ वाहतूक उपशाखेच्या पथकाने घाटंजी रोडवरील पांढरी गावानजीक नाकाबंदी केली. पोलिसांनी वाहन अडवून तपासणी केली असता त्यामध्ये एकूण 1,44,000 गुटखा आढळला. वाहनातील दोघांची चौकशी करीत ताब्यात घेतले. तसेच दोघांवरही यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद केला. पोलिसांनी गुटख्यासह वाहन असा एकूण 6.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई ठाणेदार किशोर जुनघरे, API नागेश जायले, PSI अमोल ढोकणे, अमित राठोड, रत्ने संजय राठोड, सचिन पातकंबवार यांनी केली. नाकाबंदी केली पांढरी गावाजवळ आणि एक डस्टर मिळालेल्या माहितीप्रमाणे त्यामध्ये मिळून आली. ती चेक केली असता जवळपास त्यामध्ये एक सुगंधित पान मसाला म्हणजे ॲज पर गुटखा या पद्धतीनं जवळपास 48 कट्टे त्यामध्ये मिळून आले. तो जवळजवळ 1,44,000 रुपयाचा मुद्देमाल आणि एक डस्टर ही 5 लाख असा एकूण 6,50,000 रुपयाचा मुद्देमाल जो आहे तो कायदेशीररित्या जप्त करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने 2 आरोपी त्यामध्ये मिळून आले. त्यांनासुद्धा 328 हे जे IPC सेक्शन आहे आणि इतर मानके अधिनियम जे लागलेले आहेत त्या अनुषंगाने केस रजिस्टर करण्यात आलेली आहे. आरोपी सध्या अटकेत असून पुढील तपास सुरू आहे.